आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मेळावा काँग्रेसचा तयारी विधानसभाची गणपतराव पाटील आले मैदानात माजी आमदारappa साहेब उर्फ सारे पाटील यांचे सुपुत्र गणपतराव पाटील यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे श्री क्षेत्र नुरसिंवाडी येथे साठ बाय एकशे ऐंशी फुटाचा मंडप काँग्रेसने उभा केला आहे साधारणतः मंडपात बावीसशे ते पंचवीसशे मंडपाबाहेर बैठक व्यवस्था करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा शनिवारी नुरसिंवाडी येथे येत आहे त्यासाठी राज्यभरातून काँग्रेसचे नेते येथे दाखल होणार आहेत भाजपानं केलं लोकांचं वाटोळं आता येथे ऐकायला मिळणार आहे गणपतराव पाटील हे राजकारणापासून दूर होते मात्र जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा प्रचार केलाय जयसिंगपुरात कार्यालय थाटलं सहकारी संस्था असलेल्या खरेदी विक्री संघातून काँग्रेस बांधणीला प्रारंभ केला विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर गणपतराव पाटील यांनी प्रचाराचा धडा का लावलाय आज जयसिंगपूर शहरात रेल्वे स्टेशन पासून ते पर्यंत आणि कुरुंदवाडात ही स्वतःचा उभा फोटो छापून स्वागत कमानी उभ्या केल्या आहेत शिवसेनेचा आमदार आणि स्वाभिमानीचा खासदार असलेल्या शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादीच्या पुढे गणपतराव पाटील यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे दत्त साखर कारखान्याचे दुसरे संचालक अनिल कुमार यादव भाजपात आहेत आणि त्यांनाही आता डोहाळे विधानसभेचे लागले आहेत आता कारखान्याच्या एका वॉर्डातील दोघांना वेगवेगळ्या पक्षातून विधानसभा निवडणुकीसाठी स्वप्नांची झालर रंगवत आहेत पाहावे लागेल कोण कोणाची धोबी पचाड करत सध्या तरी भाजपाच्या यादवांना प्रचारापासून दूर ठेवत गणपतराव पाटील यांनी वाडीतूनच श्रीफळ वाढवून विधानसभेचे रणशिंग फुंकलं आहे हेच राजकारण या सभेच्या निमित्ताने दिसून येत आहे महानकर न्यूज साठी नुरसिंवाडीहून संदीप इंगळे